पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आम्ही विट्यामध्ये करायचा विचार केला. पुतळा नसून एक स्मारक आहे, स्मारक आहे ते विचारधारेचं स्मारक आहे. त्या स्मारकाकडे बघितल्यानंतर आपल्यास सुद्धा एक पुल्लिंग आपल्यात फुललं पाहिजे. मी त्या संकुलाला राजमाता अहिल्यादेवी होळकर शिक्षण संकुल म्हणून त्या संकुलाचं नामकरण. काय भावना आहेत करगणी गावामध्ये एवढ्या मोठ्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला दसऱ्या दिवशी आणि आज तुम्ही पुष्पहार अर्पण करायला आलेला आहात, काय भावना आहेत? खरं तर मी पहिल्यांदा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांच्यामुळं सामाजिक सलोगा, सामाजिक बांधिलकी आणि आपल्याला असलेलं जे समाजाचं आहे आणि समाजाला जेवढं आपण अर्पण केलं तेवढं आपली लोकप्रियता किंबहुना मी म्हणेन की मोठेपणा मिळतो, तो मोठेपणा मिळवायचं काम त्याने त्यांच्या ह्याच्यामध्ये केलं. सर्व समाजातील सर्व घटकांना त्याने त्या त्यावेळी मदत केली. एका ठराविक पडदडीच्या बाहेर जाऊन त्याने मोठ्या प्रमाणात काम केलं. आजसुद्धा आपण बघतो त्यांच्या नावाचा साजेसा असं काम त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलं, परंतु आज या सगळ्या समाजाला एक आदराचं किंबहुना मानाचं सन्मानाचं आणि सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं त्यांच्या विचारधारेला धरून काम आपण सगळेजण करतो आहे. त्यांच्या पुतळ्याच्या कामासंदर्भात ज्यावेळी इथं विचार चालला होता, मी खरं शेटजींचं धन्यवाद देतो की त्यांनी स्वतःच्या खर्चानं इथं एवढा मोठा सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने करून पुतळा उभा केला. परवा लोकार्पण सोहळा त्या दिवशी झाला, त्याच्या निमित्तानंसुद्धा पंचक्रोशीतील किंबहुना ह्या पूर्ण तालुक्यातील परिसरातील अनेक नागरिक त्या निमित्तानं इथं उपस्थित होते. खरं तर इथं बघितल्यानंतर ह्या रोडला आपण जाता येता ज्या आपण ह्या पुतळ्याकडे बघणार आहे, हे पुतळा नसून एक स्मारक आहे, स्मारक आहे ते विचारधारेचं स्मारक आहे. त्या स्मारकाकडे बघितल्यानंतर आपल्यास सुद्धा एक पुल्लिंग आपल्यात फुललं पाहिजे की सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जी वृत्ती आहे ती याच्यातून आपल्याला दिसेल, सामाजिक सलोखा दिसेल आणि एक ह्या परिसरातलं एक फार मोठं ऊर्जा केंद्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या पुतळा या निमित्तानं हे स्मारक येतं होतं आहे. मी पण या निमित्तानं इथं सांगतो की आमच्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जर शेठची आणि गावातल्या सगळ्यांची जर मान्यता असेल तर सुशोभीकरणासाठी मग लाईटचं काम असेल किंवा आणि काय काम करायचं असेल तर त्यांनी जर मला तशी काय सांगितलं किंवा सेवा करायची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली तर नक्की मी इथं चांगल्या प्रकारे सेवा करायचं माझा मानस आहे. आणि शेवटी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे कामं केले पाहिजे, त्यांची विचारधारा लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, नवीन पिढीला त्यांनी केलेलं कार्य या पुतळ्या आणि या स्मारकाच्या निमित्तानं लक्षात आलं पाहिजे ही भूमिका या निमित्तानं मी मांडतो. दुसरं मी आवर्जून तुम्हाला सांगतो, इथंच बाळेवाडीला आमच्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचं जागा आहे. नजीकच्या काळामध्ये मी पुढच्या जूनपासून आपण एक शैक्षणिक संकुल तिथं सुरू करायचं ठरवलेलं आहे. मी त्या संकुलाला राजमाता अहिल्यादेवी होळकर शिक्षण संकुल म्हणून त्या संकुलाचं नामकरण किंवा त्याचं पुढं कार्य तिथं घडेल असं या निमित्ताने इथं जाहीर करतो. आणि असं सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या कामासाठी चांगल्या विचारधारा राखण्यासाठी एकत्र यावं अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो. अनेक समाज बांधव आहेत, त्यांची मागणी आहे की तालुक्याच्या ठिकाणी पुतळा उभा राहावा. उद्या भविष्यात तुम्हाला जर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर हा प्रश्न निकाली निघेल. खरं तर हा तो मुद्दा फार दिवस झाला आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. त्यातल्या त्यात विट्यामध्ये तुम्हाला माहीत असेल गांधी चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटर म्हणून गेली 10 वर्षापूर्वीच अगदी मुख्य बाजारपेठेमध्ये सगळ्यात मोठं जे नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स आहे त्याला आम्ही मागं नाव दिलं होतं. आमचा असं विचार होता की मग बहिर्जी नायकांचे स्मारक असेल किंबहुना नरवीर उमाजी नायकांचं स्मारक असेल त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आम्ही विट्यामध्ये करायचा विचार केला आहे. पण त्याबरोबरीनं आटपाडीत की जिथं आपला हा समाज भरपूर आहे, समाजातील घटक भरपूर आहेत, तर इथं जर आपल्याला एक चांगलं स्मारक किंवा चांगला पुतळा करता आला तर नक्की त्या संदर्भात आपण योग्य सरकारी परवानग्या घेऊन जागेची उपलब्धता करून तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असं स्मारक तिथं घडावं अशी नक्कीच मी इथं अपेक्षा व्यक्त करतो. नुसतं पुतळा न उभं करता त्यांचं कार्य पण आपल्याला तिथं जर चांगल्या स्वरूपात मांडता आलं तर आपल्याला चांगलं होईल. जशी शिवसृष्टी होते तसे राजमाता अहिल्या सृष्टी देवीची सृष्टी असं म्हणून आपण तिथं काय करू शकलो तर फार चांगलं त्या निर्माण घडेल. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.